सागर गरुड़, पहलवान अमोल बराटे, पहलवान युवराज चव्हाण वाघ, सोनबा काळे, अक्षय गरुड़, अक्षय हिरगुडे, ऋषिकेश भांडे, अनेक मान्यवर पहलवान इथं उपस्थित आहेत। ते सर्व पहलवान पत्रकार मित्र, माझे सगळे सहकारी बंधू भगिनींनो, माझे तरुण मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, परंतु मागे हा कार्यक्रम ठरलेला होता, पण त्यावेळेस माझी काही अडचण आली आणि मला इथं त्यावेळेस पोचता आलं नाही, आणि त्यावेळेस मला सांगण्यात आलं की बाबा पुढं आपण तो कार्यक्रम घेऊ, ह्याच्यामध्ये अक्षयने त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला होता, आणि आमचं ठरलेलं होतं की ह्या सगळ्यांना ह्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घ्यायचं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज मुंबई महापौर केसरीसारख्या पहलवानांचा प्रवेश होत असताना, आजच सगळ्यांच्या देखत कुस्तीगीर पहलवानांच्या जीवनावर आधारित पहलवान या गाण्याचं पोस्टर आणि ऑडिओचं लॉन्चिंग होत आहे। हा एक अनोखा योगायोग जुळून आलेला आहे, त्याबद्दल बिग हिट मीडियाच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। माझ्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील माझे सहकारी, त्याच्यामध्ये अविनाश सोलवट यांची कन्या अनुष्का सोलवट, तसंच ऋतिक, अनिल मनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बिग हिट मीडिया कंपनी सुरू करून एक मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे। कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्राशी नातं सांगणारी अनेक चांगली गाणी पडद्यावर आणण्याचं काम अनुष्का आणि तिच्या टीमनं केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज ज्या गाण्याचं पोस्टर, ऑडिओचं, व्हिडिओचं लॉन्चिंग होत आहे, ते पहलवान हे गाणं मुंबई केसरी पहलवान आबासाहेब काळे आणि सहकारी पहलवानांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। स्वतः पहलवान दीनानाथ सिंह हिंद केसरी ह्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। हा एक चांगला योग आहे, त्यामुळे हे गाणं लोकांना आवडेल, हिट होईल, त्याबद्दल माझ्या मनात किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। या गाण्याचे गायक आहेत आदर्श शिंदे, संगीतकार आहेत ब्रह्मा, दिग्दर्शक आहेत मनीष महाजन, अभिनेता आहे अंकित मोहन, भूषण सुतारे, दीनानाथ सिंह स्वतः त्याच्यामध्ये आहेत, शंभू, आयुष काळे, या सर्वांचं तसंच बिग हिट टीमचं परिवाराचं पण मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। बिग हिट मीडिया सातत्याने ग्रामीण भागाच्या नातीशी ना जोडलेली आणि आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये कला, क्रीडा, संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकृती घेऊन येतात, आणि त्यांनी आजपर्यंत निर्मिती केलेले त्याच्यामध्ये आला बैलगाडा, शुभाचं नाव, लैला मजनू, दोस्ती यारी, अप्सरा ही सगळी गाणी तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी आणि ग्रामीण लोकसंस्कृतीची नाळ असलेली आहे। या पुढच्या देखील काळामध्ये आमच्यासारख्यांची अशीच अपेक्षा आहे की अशीच चांगली गाणी, कलाकृती नेहमी महाराष्ट्राच्या जनतेच्या, प्रेक्षकांच्या समोर ते आणतील, याबद्दल देखील मला विश्वास आहे। आणि त्याच्यामुळं त्याच्यात अनुष्काचं आणि ते ऋतिक आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करीन। आज बरेच दिवसांनी पहलवान हिंदनाथ सिंहजींना पण भेटण्याची संधी मला या निमित्तानं उपलब्ध झाली। मी नेहमीच क्रीडा क्षेत्रात आज देखील महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून काम करतोय, आणि राज्य सरकारमध्ये जरी मी काम करत असलो तरी माझा नेहमी क्रीडा क्षेत्राला जे काही आपल्याला देता येईल ते देण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळामध्ये ते विषय आणून त्याच्या संदर्भामध्ये क्रीडा विभागाला विश्वासामध्ये घेऊन या क्षेत्रातल्या मान्यवरांना देखील विश्वासामध्ये घेऊन काय त्यांच्या अडीअडचणी आहेत, काय त्यांच्या समस्या आहेत, त्या सोडवण्याच्या करता राज्य सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे, ते अधिक खेळ लोकप्रिय होण्याच्या करता सर्व दूरपर्यंत प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचण्याच्या करता काय आपण केलं पाहिजे, या अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालतात। एकंदरीतच एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः आबा काळे, सागर, अमोल, युवराज, त्याच्यामध्ये सोनका, अक्षय, दोन्ही अक्षय गरुड आणि अक्षय हिरगुडे, ऋषिकेश
आणि त्या बाहेर पण अनेक पैलवाने जागा कमी असल्यामुळं बाकीच्या आतमध्ये येऊ शकले नाही. त्या सर्व पैलवानांचं मी मनापासून स्वागत करीन. त्यांनी त्यांचं पैलवानकी त्यांनी त्यांचं क्षेत्र ह्याच्यामध्ये काम करावंच, परंतु ज्यावेळेस आम्हाला त्यांची मदत लागेल, ज्यावेळेस आम्हाला त्यांचं सहकार्य लागेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही अनेक क्षेत्रातल्या परवाच एक सेलिब्रिटी सयाजी शिंदे साहेबांना देखील आम्ही पक्षामध्ये प्रवेश दिला. आज ह्या माझ्या कुस्ती क्षेत्रातल्या मान्यवरांना सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही प्रवेश दिलेला आहे. निश्चितपणे आम्ही फक्त राजकारण करत नाही, तर आमचं काम सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आहे आणि ते आम्हाला सगळ्यांना मनापासून करायचं आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे, हे पण आपण ह्या निमित्तानं लक्षामध्ये ठेवा. पुन्हा एकदा या बिग हिट मीडिया निर्मित पैलवान या गाण्याचं पोस्टर आणि ऑडिओ व्हिडिओचं लॉन्चिंग आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं या निमित्तानं जाहीर करतो. आणि आमचे आबा काळे, सागर, अमोल, युवराज, श्री पैलवान मंडळी या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला असंही मी जाहीर करतो. त्यांचा मान सन्मान दिला जाईल. त्यांना निश्चित आज सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून आम्ही आबा काळे यांना ही जबाबदारी देतो. प्रांताध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे, अशा प्रकारची विनंती आहे. आणि पुन्हा एकदा पैलवान दिनानाथ सिंह जीब आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचाही सहभाग अतिशय महत्वाचा आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैलवान